ठळक बातम्यांचे प्रायोजक श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर विश्व पंढरी समोर मंगळवार पेठ कोल्हापूर। केरळसह महाराष्ट्रातील कोरोनाचा जास्त संसर्ग असलेल्या भागात रात्रीची संचारबंदी करण्याची केंद्र सरकारची सूचना। यळगुडमधील बालिकेची हत्या करणाऱ्या नराधम सावत्र बापाचं वकीलपत्र घेऊ नका, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची इचलकरंजी बार असोसिएशनकडे मागणी। पन्हाळगडावर जाण्यासाठी तात्पुरत्या पर्यायी मार्गाचं काम सुरू, 10 दिवसात केवळ दुचाकी वाहनांना सुरू होणार मार्ग। करवीर तालुक्यात घरकुल योजनेमध्ये एजंटांचा सुळसुळाट, वरिष्ठांच्या बोगस सह्या मारून एजंटांकडून 31 लाभार्थ्यांची फसवणूक। एजंटांवर फौजदारी कारवाईची करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत माजी सभापती सुनील पोवार यांची मागणी। आणि पन्हाळा इथं विजेचा धक्का बसून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू।